विभाजित स्तंभालेखावरील प्रश्न क्रमांक चार तो असा आहे की चारही तुकड्यातून एकूण किती विद्यार्थी आहे. पर्याय दिलेले आपल्याला 200, 181, 210 आणि 195. आता इथे प्रश्न चारही तुकड्यातून विद्यार्थी संख्या विचारलेली आहे म्हणून आपल्याला उत्तर शोधण्यासाठी घ्यावं लागेल चारही तुकड्यांतील एकूण विद्यार्थी. शोधण्यासाठी आपल्याला तुकडी ए मध्ये असणारी विद्यार्थी संख्या, तुकडी बी मध्ये असणारी विद्यार्थी संख्या, तुकडी सी मध्ये असणारी विद्यार्थी संख्या आणि तुकडी डी मध्ये असणाऱ्या विद्यार्थी संख्येची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग ज्यावेळेस आपण तुकडी ए च्या स्तंभाचं निरीक्षण करतो आपल्या लक्षात येते की तुकडी ए मध्ये एकूण विद्यार्थी आहेत 50. त्यानंतर तुकडी बी च्या स्तंभाचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो त्यावेळेस लक्षात येते की तुकडी बी च्या स्तंभाची उंची आहे 55, म्हणजे त्यामध्ये एकूण विद्यार्थी आहे 55. आधी तुकडी सी मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे इथे 50 आणि तुकडी डी मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 45. ज्यावेळेस आपण यांची बेरीज करतो आपल्याला उत्तर मिळेल. आता इथे निरीक्षणामध्ये तुम्ही लिहू शकता इथे आहे 50 अधिक 50 100 झाले. या 55 मधले 5 जर आपण यांना दिले तर हे पण 50 होतील आणि हे पण 50 होतील. म्हणजे असे एकूण 50 अधिक 50 100, 100 अधिक 50 150, 150 अधिक परत 50, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला मिळाली 200. म्हणून इथे ज्यावेळेस आपण पर्याय क्रमांक पाहतो पर्याय क्रमांक एक आहे 200, म्हणून आपल्याला उत्तरामध्ये पर्याय क्रमांक एक च जे वर्तुळ असेल ते वर्तुळ या ठिकाणी रंगवणं अपेक्षित आहे.